तर मित्रांनो गुड मॉर्निंग, कसे आहात तुम्ही सगळे? सगळे मजेत आहात ना? आणि आता मी जिमवरती आलोच आहे ऑलमोस्ट. आणि आज मी माझ्या बॉडीतला लेगचा वर्कआउट करणार आहे, म्हणजे लेगात ट्रेन करणार आहे. तर जर तुम्ही जर म्हणजे तुम्हाला सांगायचं हेच कारण की काही काही जण जिमवरती जर तुमच्यापैकी जात असेल किंवा दुसरे कोणीसुद्धा जात असतात तर ते लेग वर्कआउट मिस करतात किंवा करतात नाहीत कधीतरी, पण तो वर्कआउट करत जा कारण की लेग वर्कआउट करणं फार महत्त्वाचं आहे. कारण तुमच्या बॉडीतला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे, कारण की 50% बघायला गेलं तर तुमच्या बॉडीमध्ये लेग्सच असतात आणि तो आठवड्यातून मिनिमम तुम्ही एकदा ट्रेन करतात. तर लेग वर्कआउट ट्रेन करत जा आणि आता डायरेक्ट एन्जॉय करा वर्कआउटची व्हिडिओ. मित्रांनो आता फायनली माझा वर्कआउट झाला आहे आणि आहे ना आमच्या शेजारच्या गावात, म्हणजे आमच्या इथून मिनिमम 10 किलोमीटर अंतरावरती जे गाव आहे पावस म्हणून, त्या गावामध्ये ना आज आहे ना बाजार असतो, बुधवारचा बाजार असतो. तर त्या बाजारासाठी माझे जिमचे सर जाणार आहेत, तर त्यांच्यासोबत मी सुद्धा जाणार आहे. तर आता मी घरी जाऊन पटकन फ्रेश होतो आणि लगेच भेटतो तुम्हाला ह्याच ठिकाणी. तर मित्रांनो मी आता फायनली फ्रेश होऊन आलो आहे आणि फार दमलो आहे, त्या कारण की धावत आलो, सरांचासुद्धा कॉल आला होता त्यामुळे. आणि ही जी बाजारपेठ आहे ना ही मिनिमम 5 ते 6 आणि त्याच्यापेक्षा जास्त 2 वर्ष झाले आहेत, कारण की मी जेव्हा 7वी की 6वीमध्ये होतो तेव्हा ही बाजारपेठ भरायला, म्हणजे बाजारा भरायला सुरुवात झाली होती. आणि आता बघू या ब्लॉगमध्ये काय काय होतं, मी थोडं आता सरांची वाट बघतो. ए फ्यू मोमेंट्स लेटर. तर फायनली आता माझे सर आलेले आहेत. माझ्या सरांचं नाव आहे भाग्येश भिवंदे सर. तर आता जाऊया आपण पावसला बाजारपेठमध्ये. तर फायनली मित्रांनो आता आपण पोहोचलो पावसाच्या बाजारपेठेमध्ये. आता बघूया इथे काय काय होतं. मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता की भोपळी मिरची आहे, त्याचबरोबर मिरच्या इथे लावलेल्या आहेत, म्हणजे वाटे करण्यात आलेले आहेत. कसे वाटे? 10 रुपये. ओके, तुम्ही कुठून आलात? रत्नागिरीतून. ओके, नाही नाही, ते कोथिंबीर आणले का की नाही? काकी कुठून आलात तुम्ही? रत्नागिरीतून. तुम्ही पण आता आलोय परत पूर्णगडमध्ये. आणि काय ना इथे जेव्हा मी पब्लिकमध्ये गेलो, म्हणजे बाजारपेठेमध्ये गेलो आतमध्ये, आणि त्यानंतर इथे खूप माणसं होती आणि इतक्या दिवसानंतर आहे ना इतक्या माणसांमध्ये कॅमेरा घेऊन गेल्यामुळे आहे ना मला थोडंसं अफोर्ड फील व्हायला लागलं होतं, घामसुद्धा खूप फुटायला लागलं होतं. त्यामुळे जास्त व्हिडिओ मी आय थिंक चांगली करू शकले मला पण माहीत नाही. जर व्हिडिओ कशी वाटली ती मला नक्की सांगा, पण एडिटिंगमध्ये जास्तीत जास्त चांगलं देण्याचा प्रयत्न करीन मी.
आणि ह्या व्हिडिओचा एंड इथेच करतो आहे, कारण की मला सुद्धा आता घरी जाऊन जो कालचा ब्लॉग आहे, जो मासे पकडण्याचा ब्लॉग आहे, ते कुठेतरी दिसत असेल तुम्हाला, तर जो मासे पकडण्याचा ब्लॉग आहे तो आता एडिट करून मला अपलोड करायचा आहे. तर आता बघा ही कशी व्हिडिओ वाटली. जर ही व्हिडिओ आवडली असली, व्हिडिओला लाईक नक्की करा, त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला. आणि आता भेटूया सुंदर नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.